नमस्कार, मी शीतलराजे शिर्के, लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. महिलांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवा, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. रंजना रावत यांना सक्तीच्या रजेवर का पाठवलं, श्रीमंत छत्रपती संवेदनिका राजे भोसले. मुळीजमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारण्याची नागरिकांची मागणी. शस्त्रे जमा न केल्यास परवाने होणार जप्त, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल. महाराज रोज पदयात्रा काढा, रविवार पेठेतील नागरिकांची मागणी. तलाठी व मंडलाधिकारी बेमुदत रजेवर. बातमीपत्र सविस्तर. सर्वसामान्य जनतेच्या जोरावर शिखरावर आपण जायचे आणि दुसरा कोणी जायला निघाला तर त्याचा कठपुतली म्हणून उपमर्द करायचा लोकशाहीचे, असे विडंबन करणाऱ्यांना सातारकर नागरिक झिडकावून टाकतील असा जबरदस्त पलटवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला आहे. खासदार उदयनराजे म्हणाले, एखादा उमेदवार सक्षम आहे किंवा नाही हे जनता जनार्दन ठरवणार आहे. याच्या उलट उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आहे का याचे आत्मपरीक्षण सर्वच उमेदवारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी करणे गरजेचे आहे. काही उमेदवार गळा कोरडा पडेपर्यंत मी सक्षम आहे, कार्यक्षम आहे असा कांगावा करीत आहेत. त्यांची क्षमता कशात आहे हे जनतेला माहिती आहे. प्रचंड एकाधिकारशाही, मीच म्हणेन ते योग्य आणि तेच खरे असा महत्वाकांक्षी आणि आडमुटेपणा राजकारणात तरी काही उपयोगाचा नाही. स्वतःला सक्षम समजत असलेल्या व्यक्तींनी काही दिवसापूर्वीच कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना गाढव म्हणून संबोधित केले होते. तथापि नागरिकांना गाढव म्हणणारे किती सक्षम आहेत आणि किती हुशार आहेत हे सर्व समाजाला या निमित्ताने समजले, हे फार चांगले घडले. तसेच उमेदवार असलेल्या सर्वसामान्य महिला म्हणजे कठपुतळी असे देखील काही व्यक्ती म्हणत आहेत. ज्या व्यक्तीवर पूर्ण नियंत्रण असते अशा नियंत्रित व्यक्तीला कठपुतळी म्हटले जाते. आता साताऱ्यात काय, महाराष्ट्रात आणि देशात कठपुतळी व्यक्ती आढळणार नाही. दुसऱ्या उमेदवार व्यक्तीला कठपुतळी संबोधून तुम्ही मात्र समस्त सातारकर महिला वर्गाचा अपमान आणि अवहेलना करत आहात याचे प्रायचित्त तुम्हाला समस्त महिला भगिनीच देतील. तथापि सर्वसामान्य मतदार देखील योग्य वेळी धडा शिकवेल असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले. रंजना रावत या सुद्धा सर्वसामान्यच होत्या, मग त्यांना 8 महिने सक्तीच्या रजेवर का पाठवलं? लोकहिताचे कार्य करणे हेच माझे कर्तव्य आहे, त्यामुळे तुम्हाला काम करणारा नगराध्यक्ष हवा आहे का फक्त हजी हजी करणारा हवा? असा प्रश्न नगरविकास आघाडीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमंत छत्रपती संवेदांतिका राजे भोसले यांनी केला आहे. नाव्याच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ वेदांतिका राजे भोसले यांची गोडोली येथे कोपरा सभा झाली, यावेळी त्या बोलत होत्या. तुमचा पाठिंबा नेहमीच मिळाला असून मी कायम तुमच्या ऋणात राहणार आहे. गेली 10 वर्षे तुम्ही वकिली थाट अनुभवला, पण 10 वर्षात गोडुलीकरांना पाणी मिळाले नाही, ही खरी शोकांतिका आहे. पालिकेला एक सक्षम कार्यक्षम अध्यक्ष आणि काम करणारे नगरसेवक पाहिजेत, ही काळाची गरज आहे. मनोमिलन होणार अशी आमची अपेक्षा होती. आमदार शिवेंद्रराजे स्वतःहून दादांना नगराध्यक्षपद देत होते, पण चर्चाच नाही तर मग मनोमिलन होणार तरी कसे? मनोमिलन का तुटले हे आजपर्यंत आम्हाला माहीत नाही. गेली 10-12 वर्षे मी समाज कार्यात आहे. मी नगरपालिकेचा कारभार पारदर्शक आणि गतिमान करू शकते, पण केवळ आमदाराची बायको म्हणून मी नगराध्यक्ष व्हायचे नाही. रंजना रावत यांच्या बाबतीत तुम्ही काय केले? का तुम्ही निवडून आलेल्या लोकांना असे वागवता? पारंपरिक ठेकेदारी, गुंडगिरी, हप्तेखोरी कोणामुळे चालते? शहरात कोणाची दहशत आहे? भर सभागृहात उमेदवारांना का रडावे लागते? यालाच प्रेम आणि जिवाळा म्हणायचा का? असे अनेक खोचक प्रश्न करून या सर्व गोष्टी बदलल्या पाहिजेत असे सौ वेदांतिका राजे म्हणाल्या. पुणे बेंगलोर महामार्गावर भुईज येथे दररोज किमान 1 तरी अपघात होत असतो. भुईज येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय नाही, त्यामुळे 25 किलोमीटर अंतरावर जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते, त्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाची उभारणी व्हावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. पुणे बेंगलोर महामार्गावर भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत खंडाळा बोगदा ते रायगाव फाटा अशी हद्द येते. दररोज किमान 1 तरी अपघात या कार्यक्षेत्रात होत असतो. भुईंज येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नाही म्हणून 25 किलोमीटर अंतरावर जिल्ह्याच्या ठिकाणी शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जावा लागतो. त्यामुळे भुईंज येथे मोठे आणि सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय उभारण्याची मागणी भुईंज येथील नागरिकांमधून होत आहे. जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने शस्त्रधारकांनी आपली शस्त्रे स्वइच्छेने जमा करावीत, अन्यथा त्यांचा परवाना जप्त करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार, निवडणूक निरीक्षक विश्वजीत माने, पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मुद्गल म्हणाले, जिल्ह्यातील नगरपंचायती नवीन आहेत, त्यांची मतदान केंद्रे ही नवीन आहेत. मतदारांना त्याची माहिती व्हावी, त्यासाठी प्रचार प्रसिद्धी करावी. मतदारांना मतमोजणीच्या ठिकाणी अत्यावश्यक त्या उपाययोजना कराव्यात. ज्या शस्त्रधारकांकडे शस्त्रे आहेत त्यांनी आपली शस्त्रे स्वेच्छेने पोलिसांकडे जमा करावीत, अन्यथा त्यांचे परवाने जप्त करावेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धडाका उडालेला आहे. सर्वच पक्षांच्या पदयात्रा सुरू असून शहराचे नाक असलेल्या पोहे नाका परिसरातील रविवार पेठेतील नागरिकांनी महाराज रोज पदयात्रा काढा अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पोवई नाका परिसरातील रविवार पेठेतील नागरिकांनी महाराज रोज पदयात्रा काढा अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. निमित्त होते खासदार उदयनराजेंच्या प्रचार फेरीचे. त्याचे झाले असे पोवई नाका परिसरात शिक्षक बँकेच्या समोरून तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी सकाळी दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. सर्व रस्ता चकाचक करण्यात आला होता. सर्वत्र टापटीप स्वच्छता दिसत होती. येणाऱ्या जाणाऱ्यांना नक्की काय प्रकार चालला आहे ते कळत नव्हते. मात्र काही वेळानंतर सातारा विकास आघाडीची पदयात्रा आली आणि सगळ्यांच्याच लक्षात आले की स्वच्छतेचा हा देखावा त्याचसाठी होता. स्वच्छ आणि सुंदर वार्ड पाहून महाराजांनाही गलबलून आले असेल. खरे तर या परिसराची स्थिती काय होती हे पाहण्यासाठी महाराजांनी कधीतरी सरप्राईज व्हिजिट करावी अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. हा रस्ता आधीच अरुंद, त्या तिथली अतिक्रमण, त्यामुळे इथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच मच्छी मार्केट, मटणांची दुकाने आणि कोपऱ्यावरची सातत्याने ओसांडलेली कचरा कुंडी, यामुळे शिक्षक बँकेसमोरून निघालेला नागरिक तहसील कार्यालयापर्यंत जाईपर्यंत नाकाला रुमाल लावूनच जातो. ही इथली 12 महिन्यांची परिस्थिती असते. इथल्या नगरसेवकांना वोट बँक महत्वाची, त्यामुळे ते दिसत असूनही आंधळ्यासारखे वागतात. अतिक्रमणांच्या प्रश्नावर तर काय बोलावे, त्यामुळे हे मूलभूत प्रश्न सोडवणाऱ्यांनाच मतदान करण्याचा निर्णय या प्रभागातील नागरिकांनी घेतला आहे. महाराजांनी रोजच या भागात पदयात्रा काढावी अशी मागणीही अनेकांनी यावेळी केली. आता बघूया किती दिवसात या समस्या सुटतात ते. राज्यातील तलाठी व मंडलाधिकारी यांनी बेमुदत सामूहिक रजा आंदोलन केले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील 650 तलाठी सहभागी होणार असल्याची माहिती तलाठी संघाचे तालुका अध्यक्ष अशोक साबळे यांनी दिली आहे. तलाठ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विविध 3 टप्प्यात आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पण शासनाकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाच्या 4th टप्प्यात बुधवारपासून राज्यातील तलाठी बेमुदत रजा आंदोलन करणार आहेत. पण शासनाकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाच्या 4th टप्प्यात बुधवारपासून राज्यातील तलाठी बेमुदत रजा आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात जिल्ह्यातील 650 तलाठी सहभागी होणार आहेत. सजांची संख्या वाढवावी, सजांची पुनर्रचना करावी, तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालये द्यावीत, संगणकीकृत 7/12 देण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध कराव्यात, मंडलाधिकारी पदी पदोन्नती देताना तलाठ्यांना प्राधान्य द्यावे, तलाठ्यांना विविध प्रशिक्षणे मिळावीत आदी मागण्यांचा यात समावेश आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.